मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलवलं होतं. त्यानुसार राज्यात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्यात आलं. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात आरक्षण देण्याचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. आज मराठा समाजाच्या माध्यमातून सगळीकडे आनंद जल्लोष साजरा होतोय. मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती ती आज मान्य करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतलाय. मी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजित पवार आणि आमचे सर्व सहकारी मंत्री, सर्व आमदार यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हा जो मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा एकमताने झालेला आहे हे विशेष आहे. आणि मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला धक्का न लावता, इतर समाजावर अन्याय न करता हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो राज्य सरकारला अधिकार होता त्या अधिकाराचा वापर अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आज मराठा समाज जो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास मागे पडला होता त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम राज्य सरकारने या निर्णयामुळे घेतलेलं आहे. मला वाटतं हा मराठा समाजासाठी, सकल मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, एक आनंदाचा दिवस आहे आणि एक सुवर्णमय दिवस आहे की मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने मराठा समाजाला SC/BC प्रवर्गातनं 10% आरक्षण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये देण्याचं जे विधेयक मांडलं होतं ते सभागृहाने एकमताने मान्य केलं आहे. दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमताने मान्य झालंय, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग मोकळा झालाय. आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण आपल्या उच्च न्यायालयात त्या ठिकाणी टिकलं, पण नंतरच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र सर्वोच्च न्यायालयातने त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्या आणि ते आरक्षण रद्द केलं. त्याच्यावर चीफ जस्टिस भोसले साहेबांची एक समिती तयार करण्यात आली होती आणि या समितीने अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयाने काय काय त्रुटी काढल्या आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याचा अहवाल हा सादर केला होता. त्याच्यावर आधारित राज्य मागासवर्ग आयोगाला आपल्या सरकारने मँडेट दिलं होतं. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अंतर्गत एक्सटेन्सिव्ह सर्वेक्षण घेण्यात आलं, 2.5 कोटीपेक्षा जास्त अशा प्रकारे घरांमध्ये जाऊन आणि त्या ठिकाणी हा सर्व्हे करण्यात आला आणि त्या सर्व्हेच्या निष्कर्षाच्या आधारावर मराठा समाजाला अशा प्रकारचं आरक्षण देणं हे योग्य ठरेल